आतमध्ये चांगला याच्यात भरून घ्यायचा, म्हणजे तंदूर तुमची चांगली शिजणार. आता आहे ना, आपण याला पूर्ण मसाला लावून घेतलाय, थोड्या वेळेला चांगलं मॅरिनेट व्हायला द्यायचं, नंतर मग आपण पुढची रेसिपी तुम्हाला दाखवूया. आग लावून घेतलंय, चारी बाजून थोडं लागायला टाइम जाईल पण लागेल लवकर. शिजलाय का? अरे वा, एक नंबर. हा शिजलाय, शिजलाय, प्रॉपर शिजलाय. लिंबू पिळा त्याच्यावर. हो, लेग पीस घेतला. ओके, कसा झालाय? एक नंबर. बरोबर. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी संदेश विचारे अर्थात राजापुरी संदेश आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत. तर आता इकडे बघताय तुम्ही माझ्या पाठीमागे आपली खाडी आहे, नदी, आपली वरती घर, आणि मी इकडे मध्ये थांबलोय माझ्या फेवरेट प्लेसला, कारण इकडे खूप साऱ्या रेसिपीच्या व्हिडिओ आपण या अगोदर सुद्धा टाकल्यात. आणि आज जे आहे ना, टायटलवरून तुम्हाला कळलं असेल, आपण पत्र्याखाली चिकन भाजणार आहे, पत्र्याच्या डब्याखाली, कारण खूप सारे व्हिडिओ बघितले आपल्या तेजाने व्हिडिओ टाकली होती, त्यानंतर ऋषभने व्हिडिओ टाकली होती. तर मला इकडे आता सुट्टीत आलो होतो, तर मला पण इच्छा झाली की ती एवढी टेस्टी रेसिपी बघून मला सुद्धा वाटलं की आज बनवूया आपण रेसिपी. तर चिकन आपण अख्खं घेऊन आलोय आणि ती डब्याखाली ती रेसिपी बनवणार आहेत. आशा आहे की तुम्हाला सुद्धा नक्की ही व्हिडिओ आवडेल, आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आता माझ्यासोबत आहे तिकडे योगेश आहे. योगेश बाबा, कसा आहेस? मस्त आहे, एक नंबर आहे ना. आणि इकडे ओंकार पण आला आहे. तर हे दोघे जण आलेत, आणि इकडे बघताय तुम्ही तर आपण चिकन आणलंय. हा मासा आहे, ते मासाची वेगळी रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल आपल्या चॅनलवर. तांबोशी मासा आहे हा, आणि हा सुद्धा आपण फॉईल पेपरमध्ये चांगला भाजून घेणार आहेत. हे चिकन आपण पत्र्याच्या डब्याखाली बनवणार आहेत. सगळे इकडे मसाले वगैरे, तेल वगैरे सर्व आणलंय आणि पाणी वगैरे आणलंय. तर इथं आता आपण ती रेसिपी बनवायची आहे, मस्त एकदम नदीच्या काठावर. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ सर्वांना आवडेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल ना तर आता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असे आपले भन्नाट व्हिडिओ जे असतात खूप सारे, ते अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला ते बघता येतील. तर मित्रांनो, आता आहे ना आपण त्याला सर्व मीठ मसाला नीट लावून घेऊया, म्हणजे चांगला थोडा वेळ मॅरिनेट होईल आणि आपल्याला ते बनवता येईल. तर हे जे चिकन आहे ना, जवळपास 2 किलोचं चिकन होतं नेट, आणि ते आपण याला जरा चांगले हे करून घेऊया, म्हणजे त्याचा चांगला मसाला जाईल. लागतात आहे ना रे. नारळ किती फुटावर लावायचा असतो? एवढे जवळ जवळ लावलं काढायचे. मी पण करतोय. थोडं आतमध्ये त्यात भरलं ना चांगलं, मग काही टेन्शन नसतं. आता आपण ह्याला सगळं सर्व तिखट मीठ मसाला जे काय आणलं आहे ना आपण, ते चांगलं लावून घेऊया, म्हणजे एकदम परफेक्ट होऊन. जरा ते पान घेऊन येतं तिकडचं. योगेश, मासा काढून ठेवूया, म्हणजे आपली कलेजी वगैरे ती काढून ठेवूया, आणि याच्यात आपल्याला आता मिक्स करायचं आहे. तिखट घेतलं थोडं घेऊया. ओके, तिखट घेतलं. हे कशासाठी? माशासाठी की ह्याच्यासाठी? नाही, अगोदर चिकन आपल्याला मॅरिनेट करायचं, त्याच्यासाठी चिकनसाठी हे आणले ना आपण. भाई, किती मिनटं झाली बघूया. चालू आहे ना, इथं वरती मिनटं पडतात. 5 मिनटं झाली की बंद होतो. अख्ख पॅकेट एक चिकन मसाला घेतला, हे अद्रक लसूणची पेस्ट, त्यानंतर चाट मसाला आपला, आणखी टेस्ट येते. चाट मसाला असला ना की चांगली टेस्ट येते. हा थोडासा बस. ओके, हां पाहिजे. जवळ घे, जवळ घे. तर आणखी जवळ घे जरा. तर मित्रांनो, आता आहे ना आपण हे मिक्स करून घेतोय सर्व मसाले, जे की आता आपल्याला तंदुरीला पूर्ण लावायचे आहेत. तर मित्रांनो, हे चिकन आहे ना, हे आपण आता याला सर्व लावून घेऊया मसाला पूर्ण एकदम प्रॉपर. आतमध्ये चांगला याच्यात भरून घ्यायचा, म्हणजे तंदूर तुमची चांगली शिजणार. आतमध्ये पूर्ण लागला की पूर्ण पाय दुखायला लागेल चवड्यावर बसून. ते जे स्किन बाहेर आलं ना, ती काढ. पुढची नाही, ती चांगली. त्याला तेल सुटेल म्हणून ठेवले. थोडा वेळ मॅरिनेट व्हायला ठेवूया ना इथे.
तोपर्यंत तांबूशीला लावून घेऊ. मसाला आहे ना घट्ट घट्ट आतमध्ये ना टाकून टाकून ठेवूया. हां लसूण पण टाकायचे आतमध्ये आपल्याला. लसूण आणले आणले भरपूर आणले भरपूरच लागते. भाई आणि इकडे आमचा मास्टर शेफ आहे ना. आपण याला पूर्ण मसाला लावून घेतलाय. थोड्या वेळेला चांगलं मॅरिनेट व्हायला द्यायचं, नंतर मग आपण पुढची रेसिपी तुम्हाला दाखवूया. मारून घेतात आणि त्याच्यावर हा जो डबा आहे ना आपण तो त्याच्यावर वर बसवणार आहे. हा हे बरोबर. पाणी जरा टाकू काय. थँक्स टू योगेश. योगेश फॉइल पेपर घेऊन आलाय, तो आपण खाली घेऊया बसून, म्हणजे जास्त जाळणार नाही खालून. तर आता फॉइल पेपर लावून घेतलाय ना, म्हणजे कसं त्याला वास वगैरे नको याला, त्या जो आपण खुटा मारलाय त्याचा त्या झाडाचा. तर हे बघा इकडे आता आपण त्याच्यावर डबा ठेवणार. अगोदर चिकन ठेवणार जे आहे ते, त्याच्यावर डबा, नंतर पुढची आपली प्रोसेस डन. ओके काय ना जे चिकन दिसतंय ना ते समोरच्या आपण तिकडे लावून घेऊया याच्यावर. याच्यावर आपल्याला चिकन बसवून घेतलंय आपण नीट. ओके असं लावणार आहे बस. ओके बघा बरं काय ना, आपण इकडे बसवून घेतलं याच्यावर चांगलं चिकन आणि थोडंसं तेल वरतून सोडतो आणि नंतर डबा ठेवून साईडून आग लावायचे, म्हणजे आपलं रेसिपी आतमध्ये ऑटोमॅटिकली होऊन जाईल अर्ध्या तासात. हा डबा आहे, तेलाचा डबा जो आपला मिळतो तो 10 लिटरचा असतो ना, 10 की 15 लिटरचा असतो. तर हा डबा आपण याच्यावर ठेवूया आणि बाजून लाकडं वगैरे लावून चालू करा. एक नंबर डन परफेक्ट राहिलंय. त्याच्यावर थोडासा दगड पण ठेवूया, म्हणजे वजन राहील चांगलं. नाही दगड ठेवला तरी चालतो, काही उडून जात नाही पुढे. त्याच्यामुळे आता आपण साईडून लाकडं वगैरे लावून डन करायचं आतमध्ये आपोआप शिजून. तुला माहित नाही कसं लावायचं ते. तर आपला जो मासा आहे ना तो मित्रांनो आपण इथं ठेवलाय वरती, म्हणजे तो लगेच भाजेल, पण नंतर पाहिजे आपण परतून ठेवू फिरून उलटा. आग लावून घेतले, चारी बाजून थोडं लावायला टाइम जाईल पण लागेल लवकर. आता इकडून लावायला लागेल, लावायचं बस. 10 मिनटं झालेत आम्ही चालू करून, अजून थोडा वेळ ठेवायचं आपल्याला 10 मिनटं. चांगली आग त्याची झाली ना पूर्ण की मग नको नको ते नको ते नको 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 ते नको 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 पेटायचं ना वेळ, लय वेळ ठेवायचं ना आपल्याला, कारण चिकन काही जास्त वेळ नाही लागत ठेवायला शिजायला. आई शपथ. ओ हो 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 करपला जरा, पण ठीक आहे वरचा आपण करपलेला काढून टाकू. जास्त वेळ राहिला का रे? जास्त वेळ राहिला, थोडा करपलाय पण ठीक आहे. फर्स्ट टाइम होता, फर्स्ट टाइम आपण ट्राय केलाय आणि सक्सेसफुल झालाय मिशन. थोडस आतमधला पण शिजला असेल चांगला, काय बोलतो, बाहेरून जरी करपला ना थोडा ते आतला चांगला शिजला असेल बाग, चांगलं झालंय ठीक आहे. ओके आता कागद जरा घेऊन येतो. ओके काढून ठेव पण नाही ह्याच्यातच घ्या डायरेक्ट ठेवा. ओके थांबा जरा थांबा, प्रॉपर बघा शिजलाय. हे करपलं ना तरी काय टेन्शन नाही घ्यायचं, कारण आतली आहे ना जो मांस आहे ना चांगलं शिजलेला आहे. आता एक एक लेग पीस वगैरे काढा. हा डन, आता लेग पीस घ्या एक एक. संदेश आधी तुझा व्हिडिओ टेक घे चांगला झाला घेतला. नको आधी घेत नको बरोबर आहे. नको आता नको झालं, तयार झालाय आता. शिजलाय का? अरे वा एक नंबर. हा शिजलाय शिजलाय प्रॉपर शिजलाय. लिंबू पिळा त्याच्यावर. बघूया शिजलाय का रे. प्रॉपर एकदम लकास सांग रे. लिंबू भारी येते. एक नंबर जन्नत. थोडं अरे बरोबर आहे. हो लेग पीस घेतला.
ओके कसं झालं आहे एक नंबर बरोबर प्रॉपर शिजलाय थोडं करपल्यासारखं झालंय पण नो वरीज मांडलं जरा नरम असेल लिक्विड भारी आहे रे काही राहायचे ठीक आहे तुम्ही अपर शिजले तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ इकडे एंड करतो आशा की तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल थोडा मिशन फेल झालं ते म्हणजे जरा करपला आम्हाला लगेच आयडिया नाही आली की कसं करायचं आहे आणि जास्त वेळ आग चालू राहिली त्याच्यामुळे थोडासा आतमध्ये एक लेअर आला किंवा त्याला बाहेरून फॉईल पेपर आधी लावायला पाहिजे होता मग कदाचित आतमध्ये चांगलं स्टीम झालं असतं पण ठीक आहे नेक्स्ट टाईम ज्यावेळी बनवू ना एकदम चांगला आपण बनवू आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला.